5 जूनला अतुल काळे यांचा संदूक हा चित्रपटगृहात येतोय. एक आगळा वेगळा विषय आहे. प्री इंडिपेंडन्स स्वातंत्र्यपूर्व काळातही घडणारा विनोद या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आणि चित्रपटाची स्टारकास्ट आपल्यासोबत आहे. या चित्रपटातले वामनराव अष्टपुत्रे, त्यांची पत्नी आणि त्यांचे सहकारी असं म्हणायला काहीच हरकत नाही. वामनराव अष्टपुत्रेंच्या आयुष्यातले दोन अविभाज्य भाग म्हणजे त्यांची बायको आणि ज्यांना भारत नावाबद्दल कौतुक असणारे असे सहकारी. तर तुम्ही काय सांगाल, हा चित्रपट वेगळा आहे, खूप रोल्स आहेत पूर्वजांचे, एकंदर प्री इंडिपेंडन्समधला पहिल्यांदा हसतानाचा चित्रपट. स्वातंत्र्यपूर्व काळात काळावर रादर जेव्हा चित्रपट होतो त्यात विनोदाला फारशी जागा नसते, कारण तेव्हा देशासाठी आणि राष्ट्रप्रेमासाठी पेटून उठलेले असे चित्रपट असतात. पण हा चित्रपट यात सुद्धा देशप्रेम आहे, राष्ट्रप्रेम आहे, पण हा जरा विनोदी अंगाने जातो. मी वामनराव अष्टपुत्र्यांची भूमिका करतोय, सुमित राघवन. मी रुक्मिणी अष्टपुत्रे, सुमितच्या बायकोचा रोल करते. महत्वाचं काय, आम्ही तिघं एकाच घरात राहतोय सिनेमात आणि आम्ही तिघंही एकाच घरात राहत असतो. मी याला सातत्याने कुंडलीमध्ये तुमच्या आज ग्रह आहे, उद्या तो ग्रह आलाय, आता तुम्ही मरणार, उद्या पडाल, काहीतरी आबाळच कोसळेल, असलं सततपणे तो दुसरी व्यक्ती आहे, हा सतत दुसरी व्यक्ती येणार, दुसरी बायको येणार, असं काहीतरी करून तो सतत त्याला तो म्हणतो अरे माझे काही कधीच काही चांगलं घडत नाही काय आयुष्यात. खरं तर कुंडलीत हाच माझ्या राशीला लागलेला. भार्गवी, ह्या चित्रपटामध्ये तू एक सता त्रासलेली बायको म्हणून समोर येते स्वप्नाळू नवऱ्यामुळे, आणि त्यात असे काही काही सांगितलं जात आहे की दुसरी बायको ह्यांच्या जीवनात येणार आहे, तर हा रोल करतानाची मजा काय होती, एक खरंच मराठी बाई सादर करायला मिळाली? जर ती खरंच मराठी बाई असेल तर तिला माहिती असतं की नवऱ्याची धाव कुठपर्यंत आहे ती, त्यामुळे हा जरी सांगत असला की दुसरी बाई आहे, तिला माहिती आहे मुळात नवरा पहिली बायको सांभाळतानाच कितीही त्याला त्रास होतो आहे, त्याला बाळ आहे, त्याच्याबद्दलचं त्याला बाई किंवा या सगळ्यांपेक्षा त्याला घराण्याचा एवढा अभिमान आहे की तो असं काही करणार नाही त्याची त्याला गॅरंटी असते. पण हा उगीच आगीत तेल सतत होतच असतो की भक्ती म्हणजे ते, शक्ती म्हणजे ते, दुसरी व्यक्ती म्हणजे काय, प्रत्येकाला बाई असली पाहिजे असं नाही, काहीतरी भावना असू शकते. मी म्हणते कोण भावना, म्हणजे तिचं ते कॅरेक्टर तसं आहे, पण तिला माहिती आहे की आपला नवरा काही फार कुठपर्यंत जाईल याची तिला कल्पना असते. पण एक नक्की की तिचं प्रेम आहे नवऱ्यावर, पण तो तेवढा थोडासा बावळट आहे असं तिला वाटतं, म्हणून तिची चिडचिड होते, बाकी काही नाही. सर, आम्ही तुम्हाला बऱ्याचदा चांगल्या ऐतिहासिक नाटकांमध्ये पाहिलेलं आहे आणि आम्हाला माहिती आहे तुमचे आवडते विषय, आणि पहिल्यांदा ह्याच्यामध्ये एक विनोदी अंग देश स्वातंत्र्यापूर्वीचं सादर करायला तुम्हाला मिळालं, तर तो एक्सपिरियन्स नाही, खूप छान एक्सपिरियन्स होता. मुळात म्हणजे ना, सुमित एक फारच सुपिरियर आणि फाईन ॲक्टर आहे, त्यामुळं त्याच्याबरोबरच मॅक्झिमम सीन माझे सगळे सुमित बरोबरच आहे. बरं, आम्ही विनोद करायचा म्हणून काहीही केलेलं नाही आहे. मुळात लेखकांनी सीनमध्ये सिच्युएशन्सच अशा निर्माण केलेल्या आहेत की आम्ही अत्यंत गांभीर्याने मांडलेले आहोत सिनेमामध्ये सातत्याने, पण ते बघताना लोकं भयंकर हसणार आहेत, लोकांना ते खूप एन्जॉय करायला मिळणार आहे. आम्ही खूप गांभीर्याने, आणि हे सगळं ऋषिकेश जोशीच्या लिखाणाचं श्रेय आहे. बरं, आम्ही कुठलेही आमच्या विटा जोडलेल्या नाही त्याला, त्याचा ताजमहाल आहे तोच आम्ही तसाच्या तसा प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि हीच म्हणजे काय होतं हल्ली, विनोद म्हणजे काय ना की उगाचच ते उडून ताणून खरवडून खपल्या काढल्यासारखे विनोद निर्मिती आपण चित्रपटांमध्ये बघतो. अजिबात आम्ही कोणीही असं केलेलं नाही, काहीच केलेलं नाही, आम्हाला गरजही नाही तसं करायची. ते सिच्युएशन्स आहेत इतक्या ब्युटिफुल आहेत किंवा जे काही संवादांची जी खटखट खटखट जे आहे ते इतकं गोड आहे की त्याच्यातून लोक खूप एन्जॉय करणार. आणि बालगंधर्वांचा काळ आहे याच्यात बॅकग्राऊंडला, हो म्हणजे दीनानाथांचं नाटक बघायला जात आहेत लोक वगैरे, हे सगळं आहे याच्यात, आणि त्यामुळे ते फार मजा येणार आहे बघायला लोकांना. चित्रपटाची गाणी मी आधी पाहिलेली आहेत, एक म्हणजे असंच एक छान असं वेगळ्या आवाजाचं, त्या काळातल्या आवाजाचं तुमच्या दोघांवर शूट केलेलं गाणं आहे. मराठीतलं पहिलं डबस्टेप व्हर्जन इथे पाहायला मिळणार आहे, आणि प्लस एक स्वप्नाळू रामासाठीचं गाणं आहे. प्रत्येक गाणं वेगळं आहे, म्युझिकबद्दल काय सांगा? एकतर आमच्या या चित्रपटात भरगच्चं गाणी नाही आहेत, तीनच गाणी आहेत, आणि चौथं जे गाणं आहे जे डबस्टेप आहे ते प्रमोशनल गाणं आहे, ते एंड क्रेडिट्सला ते दाखवतील ते गाणं. एक रामाचं गाणं आहे आणि तुम्ही बघताच आहात, एक
रामाच्या पोशाखात वामनराव अष्टपुत्रे. त्याच्यानंतर एक माझं आणि रुक्मिणीचं एक रोमॅन्टिक गाणं आहे जे स्वप्नील गायलं आहे, गुरु ठाकूरने शब्द लिहिलेत आणि एक लावणी आहे. तर अशी ही चार गाणी आहेत आणि ती सिच्युएशनल आहेत, कथेला पोषक आहेत आणि पूरक आहेत. गाणी प्रत्येकालाच आपल्या सिनेमातली आवडत असतात, पण या आमचं जे गाणं आहे माझं आणि सुमितचं, त्याबद्दल मला एक छोटीशी तक्रार अशी आहे की सुमित इतकं स्वतः छान गातो, त्यांनी ते गाणं का नाही म्हटलं असं अजूनही मला वाटतं. कारण गाणं लिपसिंक आहे त्याला, त्यामुळे तो ते गात होता आणि पुढेही ते गुणगुणत राहतो आपण. त्यावेळी मला असं वाटलं की अरे ऑफकोर्स स्वप्नीलनी त्या गाण्याला उत्तम न्याय दिला आहे, पण सुमित इतका सुंदर गातो आणि इतकं छान त्याचा आवाज आहे, त्याने दिलं असतं तर अजून मजा आली असती असं मला वाटतं. आपण अनप्लग सुमितचा आवाज नक्की 100%. खरं सांगू का, म्युझिकबद्दल मला काही माहीत नाही आहे. एकतर एकाही गाण्यात मी नाही आहे, मी डबिंगला गेलो आणि डबिंग माझं संपलं, त्याच्यानंतर मी बसलो आणि म्हटलं आता जरा मला गाणी दाखवा. तेव्हा मी पहिल्यांदा गाणी आणि मला खूप आवडली ती गाणी. खूप वेगवेगळी गाणी आहेत, तीन गाणी असली तरी, त्यामुळं एवढंच मी म्युझिकबद्दल बोलू शकतो. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर द मूवी. थँक्यू. कॅमेरमन पुनीत सोबत, श्वेतांबरा सावंत, राजश्री मराठी.